मंडळी स्वागत आहे तुमचं नादमाचा बैलगाडा या चॅनेलवर. तर मंडळी आपला सर्वांचा लाडका आणि लाखो दिलोंकी दडकन आपला नवम हिंद केसरी बाकासूर आज निमसोड मैदानावर दाखल झाला होता. आपल्या नवम हिंद केसरी बाकासूरचा पैरा हा थैमान ग्रुप यांची नवीन खरेदी बावऱ्यासोबत होता. बाकासूर आणि बावऱ्याने उत्तमरित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती. आता नेमकं काय घडलं या निमसोड मैदानावर बाकासूर आणि बावऱ्याचं सेमीमध्ये बाकासूर आणि बावऱ्या यांनी तर ह्या मैदानात एक नंबरच केला, पण पहा सेमी बाकासूर आणि बावऱ्याने कसा काढला. तर मंडळी चला पाहूया बाकासूर आणि बावऱ्या सेमीला कसे पळाले. त्याआधी मंडळी आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे असेच बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी मैदानात उत्तमरित्या सर्व गट पळाले, सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या. चिठ्ठीनुसार आपला बाकासूर आणि थैमान ग्रुपचा बावऱ्या हा सेमी क्रमांक 7 आणि तास क्रमांक 7 होता. आता सर्वच बाकासूर प्रेमींना वाटले बाकासूर आज देखील कमबॅक होणार नाही, कारण बाकासूरची गाडी पब्लिकने पळणार होती. सेमी पळण्यासाठी बाकासूर आणि बावऱ्या खाली गेले. बाकासूरला दुसऱ्या खांद्याने टाकलेला होता, बाकासूरचा खांदा बदललेला होता, गाड्या सुटण्यासाठी सज्ज होता. आपला बाकासूर हा पब्लिकने पळणार होता. बाकासूरच्या फाटीमध्ये पूर्णपणे पब्लिक उतरले होते, पण बाकासूरने जिद्द सोडली नाही. कालांतराने गाड्या सुटल्या. बाकासूरची गाडी खूप सुपरफास्ट पळत होती. बाकासूरच्या फाटीमध्ये पूर्णपणे पब्लिक उतरले होते. बाकासूरला पूर्णपणे पब्लिकने सुपरफास्ट स्पीड लागले होते. कालांतराने बाकासूर आणि बावऱ्या देखील उत्तम पळाले. गाडीला पब्लिकने खूप गॅस लागला. पब्लिकने गाडी खूप छान पळाली. कालांतराने तोंडाला बाकासूर आणि बावऱ्याने इतक्या पब्लिकमध्ये पण निकाल घेतला. आपण पाहू शकता निकालाला किती पब्लिक होते. त्यातूनही बाकासूरांनी त्यातूनही बाकासूरने आपल्या चाहत्यांना नाराज करे नाही थाटात सेमी पास केला. तर मंडळी बाकासूरचा काही मागच्या मैदानात पराभव झाला, पण बाकासूरने ह्या निमसोड मैदानावर एक नंबरचा गुलाल पटकवला. तर मंडळी बाकासूरला खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी आज आपला वाघ बाकासूर कसा पळाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.